नमस्कार. एक्सपर्ट मेडिसिन ॲडवायसच्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत. आज आपण माहिती बघणार आहोत व्हॅसोग्रेन या टॅबलेटविषयी. काही लोकांना भयंकर डोकेदुखीचा त्रास असतो, तर काही लोकांचं अर्ध डोकं दुखतं, म्हणजे नॉर्मल साधं डोकं दुखणं आणि भयंकर डोकेदुखी यामध्ये खूप म्हणजे खूप फरक आहे. तर आपण आज सर्व माहिती बघणार आहोत की मायग्रेन म्हणजे काय, तो मायग्रेन का होतो, तो कसा प्रिव्हेंट करायचा, ते प्रिव्हेंट करण्यासाठी जे साधे सोपे आपले घरगुती उपाय आणि शिवाय ही व्हॅसोग्रेनची टॅबलेट. कॅडिला फार्मास्युटिकल्सची ही टॅबलेट आहे आणि सध्या आता ह्या टॅबलेटची प्राईस आहे 102 रुपये 14 टॅबलेटसाठी. आता बघूयात की ही भयंकर डोकेदुखी का होते, म्हणजे अर्ध डोकं का दुखतं. जेव्हा लोकांचं जेवणाचं टायमिंग हे व्यवस्थित नसतं रेग्युलरचं, समजा आज आपण 10 जेवलो, उद्या 12 जेवलो, नंतर कधी कधी हे अनियमित असतं, कधी लवकर जेवतो कधी उशिरा जेवतो, तर जेव्हा जेवणाचं टायमिंग हे वेळेवर नसतं तेव्हा हा डोकेदुखीचा त्रास होतो. हे त्यातलं एक कारण आहे. दुसरं कारण म्हणजे जेव्हा खूप ब्राईट लाईट असतात, जास्त प्रकाशामध्ये आपण जातो किंवा जास्त उन्हामध्ये आपण जातो, आपण सावलीत बसलेलो आहे आणि अचानकच एकदा बाहेर उन्हात पडतो तेव्हा पण हा डोकेदुखीचा त्रास होतो. किंवा जर खूप मोठमोठ्याने म्युझिक ऐकले किंवा आपल्याला नको असलेला आवाज जर आपण ऐकला तर तेव्हा पण ही डोकेदुखी होते. किंवा आपण जर चॉकलेट असणारे पदार्थ खाल्ले, चीज असणारे पदार्थ खाल्ले, किंवा ज्या पदार्थांवरती प्रोसेस केलेली आहे अशा पदार्थ जर खाल्ले, काही लोकांना अल्कोहोल घेतल्यानंतर, स्मोकिंग केल्यानंतरही हा मायग्रेनचा त्रास होऊ शकतो. किंवा जर झोप व्यवस्थित नाही झाली, पुरेशी झोप नाही झाली, तेव्हा पण हा त्रास होऊ शकतो. स्ट्रेसमुळं पण हा त्रास खूप जास्त होऊ शकतो. किंवा काही लेडीजमध्ये हार्मोनल चेंजेस जर झाले तर हार्मोनल चेंजेसमुळं पण हा त्रास होऊ शकतो. तर काही लोकांचा मायग्रेनचा त्रास हा कमी कालावधीसाठी असतो, तर काही लोकांना हा त्रास लाईफटाईम होतो. हे आपण बघितलं डोकेदुखीची कारणं. आता व्हॅसोग्रेन टॅबलेट ह्यावरती कशी ॲक्ट करते हे आपण बघूयात. ह्या टॅबलेटमध्ये 4 घटक आहेत, इर्गोटामाइन, कॅफेन, पॅरासिटेमॉल आणि प्रोक्लोरपेराझाइन. हे 4 घटक आहेत याच्यामध्ये. आपण आता प्रत्येक घटक कसा ॲक्ट करतो हे बघूयात. तर याच्यामध्ये जे इर्गोटामाइन आहे हे अल्कॅलॉइड ह्या कॅटेगरीमध्ये असतं आणि आपल्या डोक्यामध्ये ज्या ब्लड व्हेसल्स असतात म्हणजे रक्तवाहिन्या, त्या जेव्हा त्यांची साईज मोठी करतात आणि ते साईज मोठी होते आणि त्यामुळे त्याचं डोक्यावरती प्रेशर येतं आणि खरी डोकेदुखी तिथून सुरू होते. तर ह्या ज्या ब्लड व्हेसल मोठ्या झालेल्या असतात त्यांचं ते कॉन्ट्रॅक्शन करतं, म्हणजे त्याची साईज एकदम नॉर्मल करतं आणि त्यामुळे डोकेदुखी ही कमी करण्यासाठी मदत करतं. आणि दुसरं जे कॅफेन आहे, ते कॅफेन काय करतं, त्या इर्गोटामाइनलाच मदत करतं, म्हणजे इर्गोटामाइनचं ॲब्सॉर्प्शन हे जास्त प्रमाणात करतं कॅफेन आणि त्यामुळे त्या ज्या ब्लड व्हेसल्स आहेत त्यांची साईज ही एकदम नॉर्मल होते आणि डोकेदुखी ही कमी होते. थर्ड कंटेंट याच्यामधलं आहे ते पॅरासिटेमॉल. पॅरासिटेमॉल हे ॲनाल्जेसिक आहे, म्हणजेच पेन किलर आहे, ज्यामुळं पेन होतात ते मेसेंजर ब्लॉक करतं आणि तुमच्या ज्या डोकेदुखीच्या पेन आहेत त्या पूर्णपणे गायब करतं. आणि प्रोक्लोरपेराझाइन हे अँटीइमेटिक आहे, म्हणजे मायग्रेनमध्ये लोकांना डोकेदुखीबरोबरच मळमळही सुरू होते किंवा काहींना उलट्या होतात, तर ही मळमळ आणि उलट्याचा त्रास हे प्रोक्लोरपेराझाइन हे बंद करतं. आता आपण ह्या टॅबलेटचा डोस बघूया. तर ही टॅबलेट शक्यतो एकच टाईम घ्यायची आणि शक्यतो रात्री झोपताना घ्यायची, कारण ह्या टॅबलेटमुळं झोप येऊ शकते ऑलरेडी आणि त्यामुळे ही टॅबलेट रात्री झोपतानाच घ्या, पूर्णपणे आराम भेटेल तुम्हाला. आणि ही टॅबलेट चालू असताना दुसरं एखादं घटक ज्यामध्ये पॅरासिटेमॉल आहे अशी कोणतीही गोळी घेऊ नका. पॅरासिटेमॉलचा जर डबल डोस झाला तर मग ॲसिडिटी होते किंवा पोटात आग पडण्याचे चान्सेस हे खूप असतात. आणि हे टॅबलेट बंद करताना अशा अचानकच बंद नका करू, तुमच्या डॉक्टरांच्या सल्ल्याने ही गोळी घ्या. बंद करताना अगोदर अल्टरनेट दे, नंतर 2 दिवसातून एकदा घ्यायची आणि नंतर असे हळूहळू बंद करा, अचानक सडनली घेऊ नका जर तुम्ही जास्त कालावधीसाठी जर घेत असेल तुम्ही ही टॅबलेट तर. आणि ज्या लोकांना एकदम साधे डोकेदुखी आहे रेग्युलरचा, त्यांचं थोडं थोडं डोकं दुखतं, तर अशा लोकांनी ही टॅबलेट नका घेऊ. कमी डोकेदुखीसाठी ही टॅबलेट घेण्याची गरज नाही, जेव्हा खूप भयंकर त्रास होतो तेव्हा ही टॅबलेट घ्या. ही टॅबलेट प्रेग्नन्सीमध्ये अनसेफ आहे, प्रेग्नंट लेडीजनी घेऊ नका, ब्रेस्ट फिडिंग करणाऱ्या महिलांनी पण घेऊ नका, किंवा जे लोक अल्कोहोल घेतात तर त्या लोकांनी अल्कोहोल घेऊन ही टॅबलेट घेऊ नका. अल्कोहोलने अगोदर झोप येते आणि ह्या टॅबलेटचा पण साईड इफेक्ट आहे की आणि झोप येते, तर दोन्हीमुळे तुम्हाला खूप जास्त झोप येते. आणि टॅबलेट घेतल्यानंतर ड्रायव्हिंग करू नका, ड्रायव्हिंग म्हणजे ड्रायव्हिंग करता करताच तुम्हाला झोप लागू शकते.
त्याचा दुसरा साईड इफेक्ट म्हणजे तोंड कोरडं पडतं. ज्यावेळी तुम्हाला असं वाटेल की तोंड कोरडं वगैरे पडतं आहे तर भरपूर पाणी प्या किंवा तोंडात एखादं गोड पदार्थ टाका, त्याने तोंड तुमचं ओलं राहील, तोंड कोरडं पडणार नाही. काही लोकांना कॉन्स्टिपेशनचा पण त्रास होऊ शकतो किंवा काही लोकांना हार्ट रेट पण इन्क्रीज होऊ शकतात, म्हणजे धडधड वाढू शकते. हे साईड इफेक्ट सरसकट सर्वांमध्ये दिसत नाहीत, काही कमी लोकांनाच हे साईड इफेक्ट असे जाणवतात. तर मायग्रेन अवॉइड करण्यासाठी आपण मग आपले जे घरगुती उपाय आपण जे म्हणतो ते काय करू शकतो, तर आपलं जेवण हे वेळच्या वेळी करायचं. शक्यतो जेवणाचा टाईम जर रेग्युलर ठेवला तर हा त्रास होणार नाही. जास्तीत जास्त ब्राईट लाईटमध्ये जाण्याचं अवॉइड करा, किंवा सावलीमध्ये असाल तर अचानक उन्हात जाऊ नका, खूप भयंकर उन्हामध्ये जाऊ नका. किंवा जायचं असेल तर मग डोकं पॅक करून वगैरे जा तुम्ही. तुम्हाला जे आवडणार नाही ते म्युझिक लावू नका. ऐकायचंच असेल तर एखादं शांत आणि प्लीजंट म्युझिक तुम्ही ऐकू शकता. चॉकलेट खाऊ नका, चीज खाऊ नका. सफिशियंट क्वांटिटीमध्ये झोप घ्या. आराम हा खूप गरजेचा असतो. आणि स्ट्रेस वगैरे घ्यायचं हे अवॉइड करा. ही टॅबलेट घेतल्यानंतर तुम्हाला 15 ते 20 मिनिट लागतात डोकेदुखी कमी होण्यासाठी. आता काही लोकं सांगतात 2 मिनिटात आराम भेटेल, 3 मिनिटात आराम भेटेल, पण त्या टॅबलेटला ॲक्शन सुरू करण्यासाठी तरी वेळ लागतोच. त्यामुळं 15 ते 20 मिनिटामध्ये डोकेदुखी ही पूर्णपणे बंद होईल. तर तुम्हाला असा जर डोकेदुखीचा त्रास असेल तर ही टॅबलेट नक्की घेऊन बघा. तुमची डोकेदुखी लगेच गायब होईल 15 ते 20 मिनिटामध्ये. तुम्हाला जर दिलेली माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. परत भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.